कारतगा खडकोळ बारवाड बंधारे पाण्याखाली दूधगंगा वेदगंगा नदीला पूर। गेल्या 2-3 दिवसापासून तळ कोकणात व परिसरात जोराचा पाऊस झाल्याने दूधगंगा वेदगंगा पंचगंगा नदीच्या पाणी पात्रामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे। त्यामुळे गुरुवार दिनांक 7 रोजी सकाळी कारतगा बारवाड खडकोळ बंधारे वजापूर पाण्याखाली गेल्याने संपूर्ण वाहतूक सेवा कोलमडून जनजीवन विस्कळीत झाले आहे। अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुलावरील रस्ता बंद करण्यात आला आहे। नदीकाठच्या रहिवाशांना महसूल खात्याने व ग्रामपंचायतीने सावधानतेचा इशारा दिला आहे। आज कारतगा ग्रामपंचायतीच्या वतीने वेदगंगा आणि दूधगंगा नदीला जो महापूर वर्षाला या ठिकाणी येत आहे, यंदा महापूर यायच्या आधी कारतगा ग्रामपंचायतीच्या वतीने आणि आमच्या सर्व अधिकाऱ्यांच्या वतीने आज पाणी पुलावर आल्यानंतर आम्ही ह्या ठिकाणी बॅगेट घालून दोन्ही साईडला रस्ता बंद केलेला आहे। आणि सर्व गावकऱ्यांना एक आव्हान आहे की कुणीही हे नियम ओलांडून तुम्ही इकडे येऊ नका, शेल्फी काढायच्या नादामध्ये जेवाला धोका करून घेऊ नका। सर्व ग्रामस्थांना आम्ही कारतगा ग्रामपंचायतीला विनंती करतो, आता जे येत आहे त्याचा सामना करण्यासाठी आम्ही कारतगा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि आमचे अधिकारी आता ऑलरेडी सध्या तयार आहेत, म्हणून सर्वांना विनंती करतो की आपण कोणीही धोक्याची पार्टी न ओलांडता आपण कोणीही धरणाकडे येणे किंवा जाणे पलीकडे जाणे येणे किंवा शेल्फी काढणे वर चढणे असे कुठलाही प्रकार न करता आपण सर्वांनी कारतगा ग्रामपंचायतीला सहकार्य करावं आणि येणाऱ्या महापुराचा सामना करायला आपण सर्वांनी सज्ज राहावं असं मी कारतगा ग्रामपंचायतीच्या वतीने मी सर्वांनी ह्या ठिकाणी विनंती। जून महिना कोरडा गेला होता, त्यामुळे शेतकरी चिंतू बनला होता। अखेर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाला दमदार सुरुवात झाली होती। तळ कोकणातील पावसाचा जोर आणि परिसरातील संततधार यामुळे दूधगंगा वेदगंगा पंचगंगा नदीच्या पुराच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे। या भागातील पूल वजा बंधारे पाण्याखाली गेली आहेत। बारवाड व कुणूर मार्गावरील नवीन बंधारा, कारतगा भोज मार्गावरील कारतगा बंधारा, भोजवाडी हुनुरगी मार्गावरील वेदगंगा नदीवरील बंधारा, सदरगा येथील जुना बंधारा, जत्रात भिवशी मार्गावरील जत्रात बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे बंधाऱ्यावरून जाणारे सर्व मार्ग बंद झाले आहेत। दुसरा पर्याय रस्त्याने वाहतूक सेवा सुरू आहे। खरीप पेरणी सुरू झाली असून सोयाबीन भुईमूग हायब्रिड ज्वारी व कडधान्य पिकांची पेरणीमध्ये शेतकरी गुंतलेला आहे। पंचन्यूजसाठी कारतगाहून प्रशांत काबळे।